पाहुणे येते घरी, हे पाहुणे आलेले नसून पाठवलेले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या यंत्रणेचा गैरवापर करून सूडबुद्धीपणे सत्ता पिपासूसाठी विरोधकांच्या घरी हे पाहुणे पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे अशा आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो आदर सत्कार तर होईल, त्यांना कायदेशीर उत्तर पण दिले जाईल. लढेंगे भी जीतेंगे भी. आणि आज नेमका वीर शहीद सुखदेव जी, राजगुरुजी, भगतसिंग यांचा शहीद दिन आहे. त्यांना नतमस्तक करून आज आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्या ज्या पद्धतीने केंद्र सरकार गैरवापर यंत्रणाचा गैरवापर करते त्याच्यामध्ये आम्ही लढणारसुद्धा आणि जिंकणारसुद्धा. सत्तापिपासू लोकांना असे पाहुणे जबरदस्तीने पाठवल्याशिवाय कोणतंही त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन नाही आहे. बेरोजगारांसाठी ते काम देऊ शकत नाही, आपला आर्थिक स्तर वाढवू शकत नाही. परंतु सत्तेसाठी विरोधकांना कायमचं यंत्रणेचा गैरवापर करून संपवण्याचा डाव हे केंद्र सरकार यंत्रणेमार्फत करताना दिसते आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता हे पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनतासुद्धा या पाहुण्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.